नमस्कार लोकमान्यमध्ये स्वागत आज आपण दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत लोकसत्ता सकाळ द हिंदू लोकमत महाराष्ट्र टाईम पी बी यामध्ये परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आपण आढावा घेत असतो तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य एम पी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये दिले लिंक जॉईन करून वेळोवेळी वे अपडेट मिळवत राहा तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी जी एस टी वसुली एक लाख कोटी पार आता गेलेली आहे जुलैमध्ये एक लाख सोळा हजार कोटींची वसुली झालेली आहे त्यामुळे आता केंद्राला दिलासा भेटलेला आहे आपण पाहतो करोना काळामुळं साधारण जी एस टीची वसुली कमी होत होती ते आता अगदी एक लाख कोटी पार झाली होती कारण केंद्र सरकार उद्दिष्ट एक लाखापेक्षा जास्त जी एस टी वसुली आहे जून महिन्यात जी एस टी वसुलीची घसरलेली गाडी पुन्हा रोळावर येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत आणि जुलै महिन्यात एक लाख सोळा हजार तीनशे त्र्याण्णव कोटी रुपये जी एस टी वसूल झाल्याचं केंद्रानं सांगितलेलं आहे त्यामुळं आता जी एस टीचं आपण पाहतो की जी ब्याण्णव हजार आठशे एकोणपन्नास होती ते, एक था था ते, ले ले। ते वर, आता जूनमध्ये किती झालेले एक लाख सोळा हजार तीनशे त्र्याण्णव त्यामुळे आता वसुली वाढलेली आहे त्यानंतर दगडपेक करणाऱ्यांना पासपोर्ट आणि सरकारी नोकरी मिळणार नाही असं जम्मू काश्मीर सरकारनं आदेश जारी केलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलावरच्या जवानावर दगडपेक करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारनं एक आदेश जारी केलाय यामध्ये तुम्हाला नोकरीचा अर्ज करताना माहिती देणे आवश्यक आहे ती माहिती अशी की सरकारी नोकरीसाठी सी आय डीचा अहवाल केंद्र सरकारनं अगोदरच आवश्यक केलेला आहे दुसरं सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याची माहिती देणं गरजेचं आहे त्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्याची माहिती सरकारला देणं गरजेचं आहे जमाते इस्लामी सारख्या कोणत्याही परदेशी संघटनेशी संपर्क असेल तर त्याची माहिती द्यावी लागणार आहे आई वडील आणि पती किंवा पत्नी नोकरी करत असेल तर त्यांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे एवढं सर्व आता करावं लागणार आहे कारण दगडफोक करणाऱ्यांनी आता पासपोर्ट आणि सरकारी नोकरी मिळण्याचा सरकारनं आदेशच जारी केला आहे कारण जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतो जवानांवर तिथले युवक दगडफेक करत असतात आणि त्यामुळं तिथे हिंसाचारच्या घटना घडतात त्यामुळे हा निर्णय आता घेतलेला आहे त्यानंतर भारतासाठी अभिमानास्पद एक आपण पाहतो की टोकियो ऑलिम्पिकमध्ये घटना घडली सिंधूला कांस्य पदक मिळालं सलग दोन पदके जिंकणारी ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे ही बॅडमिंटन पण तू पी व्ही सिंधूनं आप अपेक्षित कामगिरीच केलेली आहे आणि तिनं आता कांस्य पदक मिळवलेलं आहे तिनं चीनची जी बिंग जियाओ हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला यानंतर उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या ते ताय ज्यू इंग विरुद्ध सुद्धा तिचा पराभव झालेला आहे त्यामुळे आता तिला कांस्यपदक भेटलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला तर एकूण दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून सिंधू ही भारतीय पहिली बॅडमिंटनपटू ठरलेली आहे तिच्या आधी सायना नेहवालनं दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकाच्या रूपानं पहिले पदक मिळवून दिलं होतं आता आपण पाहूया की सिंधूची पदक दोन हे जिंकलेलं आहे त्याच संदर्भात दोन हजार सोळाच्या लिओ ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत भारताला मुलींनीच जास्त पदकं जिंकून दिलेली आहेत आता वैयक्तिक पदकं आपण पाहू सुशील कुमारनं कुस्तीमध्ये दोन हजार आठ बीजिंगमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं दोन हजार बारा लंडनमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं आणि पी व्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये दोन हजार सोळामध्ये रिओमध्ये रौप्य आणि दोन हजार एकवीसमध्ये रोडो कांस्य म्हणजे हे दोन आहेत सुशील कुमार आणि पी सिंधू यांनी दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवलेले भारतीय दोन झालेले आहेत पण बॅडमिंटनमध्ये ती एकच आहे आता बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकमध्ये कधी कधी पदकं भेटली तर सायना नेओल्ला दोन हजार बारा लंडनमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे पीयूष सिंधूला दोन हजार सोळाच्या रेवमध्ये रौप्य पदक भेटलेलं आहे आणि परत पियूष सिंधूना दोन हजार एकवीसमध्ये टोकियोमध्ये कांस्य पदक भेटले म्हणजे एकूण तीन बॅडमिंटनमध्ये झाली सलगमध्ये पहिलीच ती आहे बॅडमिंटनपट्टू आणि भारतातील दुसरी सुशील कुमारनंतर त्यामुळे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर एक्केचाळीस वर्षांनी आपला हॉकी संघ आता उपांत्य फेरीत गेलेला आहे पुरुष आणि महिलाही हॉकी संघ आता अगदीच विजेतेपद ऑस्ट्रेलियाला ते निर्णून आता ते पुढच्या पेढीमध्ये दाखल झालेलं आहे त्यामुळे आता आपण पाहतो हॉकी असेल बॅडमिंटन असेल आपली कामगिरी आता उंचावत राहत आहे त्यानंतर ईशान्य राज्याच्या सीमा उपग्रह ठरवणार आहे ईशान्य राज्याच्या सीमा स... त्या संदर्भात वाद आपण पाहिला की आसामचा तो वाद झालेलाच होता त्यामुळे आता नॉर्थ ईस्ट स्पेस ऍप्लिकेशन सेंटरच्या वतीनं आता सीमा स्पष्ट करण्यात येणार आहेत ईशान्येकडील राज्यातील सीमावाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उपग्रहाची मदत घेण्याचं ठरवलंय हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा विषय तर कधी कधी हिंसक वळून घेत असतो आपण पाहिला आसाम असेल मणिपूर असेल यामध्ये बहुतांश सीमावाद दिसून येतोय आणि त्यामध्ये मिझोराम हे छोटी -छोटी ते छोटे छोटे राज्य आहेत आपण त्याला सेवन सिस्टर्स म्हणतो आणि त्यामध्ये एकमेकाच्या राज्यामध्येच हे सीमावाद जास्त आहेत कारण कित्येक वेळा स्थलांतर होत असतं इकडं तिकडे त्यामुळे हा वाद आपल्याला दिसून येतोय आसाम मिझोराम यांच्या सव्वीस जुलै रोजी सीमावादाला हिंसक वळून लागला होता आणि त्यामध्ये पाच पोलीस व नागरिकांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला होता काही महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन राजकीय या e सीमा निश्चित करण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची सूचना केली होती आणि या संदर्भात ईशान्येकडील आंतरराज्य सीमांचा आणि जंगलांचा नकाशा काढण्यासाठी आपण पाहणार आहे की इन ई एस ए सीचा उपयोग करण्याची शिफारस केली होती तेव्हा आता आपण उपग्रहाचाच वापर सीमा ठरवण्यासाठी करणार आहोत यानंतरची बातमी गिलगिटचा प्रांतिक दर्जा देण्याच्या हालचाली पाकिस्तान गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या आहेत पाकिस्ताननं कायद्याचा मसुदा तयार केला आहे आणि त्यामध्ये गिलगित बाल्टिस्तान या प्रदेशात तात्पुरता प्रांतीय दर्जा देण्याच्या उद्देशानं त्यांनी एक पद्धतीनं मसुदा तयार केलेला आहे या प्रदेशात असा दर्जा मिळावा यासाठी पाकिस्तानच्या विधी व न्याय मंत्रालयानं हा प्रस्ताव कायद्याला मसुदा तयार केला असल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्रानं दिलंय आता सर्वात महत्वाचं आहे की ही चीनचा सिपेकचा महत्वाकांक्षी मार्ग तिथून जातोय त्यामुळे भारतासाठी हा संवेदनशील विषय आहे गिलगिट बाल्टिस्तानचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील असल्याने पाकिस्तानची घटना आंतरराष्ट्रीय कायदे काश्मीरमधील सर्व मतसंबंधी संयुक्त राष्ट्रांशी केले ठराव आदींचा बारकाईने अभ्यास करण्याचा आता आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता आपल्यावर काय परिणाम होणार किंवा आंतरराष्ट्रीय संबंध संदर्भात आपल्याला पाहावं लागतं आता परिणाम काय होतील तर गिलगिट बाल्टिस्तानला तात्पुरता प्रांतिक दर्जा मिळाल्यास सध्या अस्तित्वात असलेल्या तेथील निवडणूक आयोग हा पाकिस्तान निवडणूक आयोगात विलीन होण्याची शक्यता आहे तसेच तेथील सर्वोच्च आपलीय न्यायालय देखील बंद करण्यात येईल त्यानंतर भारतानं त्यांना एक सज्जडवाजा एक इशारा दिला आहे की गिलगिट बाल्टिस्तानसह जम्मू काश्मीर लडाखचा पूर्ण केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तान सरकार अथवा त्यांच्या न्यायपालिकेस या भागाचा अवैधपणे व बळजबरीने कब्जा करण्याचा अधिकार नाही त्यामुळं पाकिस्ताननं ना भारताशी व्यवस्थित राहिले पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे कारण शेजारी देश आहेत त्यामुळं संबंध असं असण्यासाठी हे महत्वाचं ठरतं त्यानंतरची बातमी आहे तीन वर्षाच्या कालावधीत चोवीस हजार मुलांच्या आत्महत्या झालेल्या येन्स एन पी एन सी आर बी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यालाच आपण म्हणतो वास्तव जे आपण पाहणार की यामध्ये जे वास्तव दाखवले ते महत्वाचं आहे आणि याला आपण मराठीत म्हणतो राष्ट्रीय गुन्हे नोंदी ब्युरो म्हणजेच एन सी आरबी यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या तीन वर्षाच्या कालावधीत चौदा ते अठरा वर्षी वयोगटातील तब्बल चोवीस हजार पाचशे अडुसष्ट मुलांनी आत्महत्या केल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानामध्ये संसदेमध्ये अलीकडं प्रश्न जो आला होता त्याबद्दल उत्तर देताना त्या ही माहिती आपल्याला भेटलेली आहे दोन हजार एकोणीसपर्यंतच्या कालावधीत ही आकडेवारी पाहतात पुढच्या कोरोना काळात एकूणच आरोग्यविषयक आपत्ती आणि आर्थिक सामाजिक अस्वास्थतेविषयीची पार्श्वभूमी आहे त्या भूमीवर ही स्थिती अधिक गंभीर बनत चालल्याचं आपल्याला दिसून येतं बालक कार्यकर्त्यांनी हे सांगितले की आत्महत्येचा प्रश्न करणं आत्महत्येचा प्रयत्न करणारी बालके किंवा पौगंड अवस्थेतील मुलांमध्ये मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न असतो आणि लहान वयातील आत्महत्येमध्ये अनेकदा भावनेच्या आहारे जाऊन निर्णय घेतलेले दिसतात त्यामुळं बालकांचा जो हक्क आहे ते आपण शालेय जीवनाचा असेल किंवा त्यांना कौशल्य शिक्षण असेल मानसिक आरोग्य असेल वैद्यकीय सेवा असेल त्यांना मुख्य प्रवाहात प्राधान्यानं समाविष्ट करणं हे सर्व आपण केलं तर आपल्याला फायदा होतो या संदर्भात करायचा अभ्यास आपल्याला महत्वाचा ठरणार आहे आता आपण पाहायचं तर आत्महत्येमागं कारण कोण कोणते आहेत तर परीक्षेत अपयस चार हजार शेहेचाळीस जणांनी आत्महत्या केली लग्नासंबंधी कारणं सहा हजार एकोणचाळीस प्रेम प्रकरणं तीन हजार तीनशे पंधरा आजार दोन हजार पाचशे सदुसष्ट चारिक छळ एक्क्याऐंशी अशा आत्महत्या आपल्याला दिसून येतात त्यामुळे याखेरीचं आणखी काही कारणं आहेत पण सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर पश्चिम बंगाल महाराष्ट्र तीन नंबरला आहे पहा तामिळनाडू चार नंबर आहे त्यामुळे हे आपल्याला पाहतो की याच्या आडीचा जो पेपर आहे एम पी एस सी मुख्य परीक्षेचा पेपर तीन मानवी हक्क व संसाधन विकास संदर्भात हा हे प्रश्न महत्वाचा आहे कारण तिथं मुलं लहान मुलांचा विकास असेल किंवा सामाजिक जे कारण आहेत त्यामध्ये हे आपल्याला आत्महत्या एक पाहू लागतं सुसाईड प्रश्नही येऊ शकतो बाबा कसं आहे कारण एन सी आर बीचा हा अहवाल आहे त्यामध्ये ही माहिती दिसून आलेली आहे त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्रात दुप्पट पाऊस पडलेला आहे उत्तर महाराष्ट्राला अजून प्रतीक्षात आहेत पाणी साठ्याचा परिणाम परिणामसुद्धा झालेला आहे आता राज्यात सध्या आपण पाहिलं तर पाऊ पाणीसाठा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त दिसून येतो कोकणामध्ये जास्त आहे पण आपण मराठवाडा विदर्भ असलेला अजून तिकडं जास्त पाऊस पडलेला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भाग अजूनही कोरडाचा आहे नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून नंदुरबार धुळे जळगाव आदी भागात पाऊस सरासरी पूर्ण करू शकला नाही उत्तर महाराष्ट्रातील पावसाच्या या स्थितीमुळे स्थानिक पातळीवर पाण्याचा आणि पिकांचा प्रश्न गंभीर होत आहे शिवाय त्याचा परिणाम मराठवाड्याचा मुख्य आधार असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात आठवडाभर जोरदार पाऊस झाला होता आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सांगली या जिल्ह्यात जे घाट विभाग आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि सरासरीच्या तुलनेत नव्वद टक्के अधिक पावसाची नोंदी काही विभागात झाली होती त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये पण वाढ झालेली आहे काही प्रमाणात धरणातून मोठा विसर्ग केला त्यामध्ये नद्यांना पुरी आलेली पाहिले आपण आणि राज्यात सर्वात कमी अधिक पाऊस जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे त्याचबरोबर धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यात सुद्धा पाऊस अजून ऊन आहे म्हणजे वजा आहे तो पाऊस नाशिक जिल्ह्यात सरासरीचा जवळपास पाऊस झाला असला तरी तो काही ठराविक भागातच झाला आहे पण आम्ही नाशिक शहरात सध्या पाणी कपातीचा निर्णय घ्यावा आहे हो तेव्हा आपण पाहतो की पाणी साठा आता महत्वाचा आहे आता विदर्भात सुद्धा पाऊस ऊन आहे कारण उत्तर महाराष्ट्रात विदर्भातील काही भागात अजून सरासरीच्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे विदर्भातील बुलढाणा गोंदिया अमरावतीमध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण कमी आहे अकोला आणि गडचिरोलीमध्ये पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी आहे त्यामुळं धरणाचा पाणीसाठा फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्येच जास्त दिसून येतोय यानंतरची क्रीडा विश्वातली बातमी आहे ऑस्ट्रेलियात जे जलपरी आपण पर म्हणणार आहे काय एम्सा मॅकनॉन इन सात पदकं ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली आहेत एका ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदकं जिंकणार ती जगातील पहिलीच महिला जलतरणपट्टू ठरली कोण आहे जलतरणपट्टू एसमा मॅकनॉन पुण्याच्या ऑस्ट्रेलियाची आणि आता सात पदकं जिंकणारी जगातील पहिलीच जलतरणपट्टू ठरलेले आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सांघिक प्रकारणाच सुवर्ण पदक जिंकताच यम, यम्माने हा विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे या स्पर्धेमध्ये यम्माने चार सुवर्णासह सात पदकं जिंकलेल्या आहेत पुरुषांमध्ये यापूर्वी मायकल फ्लेप्स मार्क स्पीड्स आणि मॅट बेओंडी यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे महिलांमध्ये एकाच एक ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणार ती दुसरी ॲथलेटिक ठरलेली आहे याआधी एकोणीसशे बावन्नच्या स्पर्धेत जिमनॅस्टिकमध्ये रशियाच्या मारिया गोरस्कॉवायेनं अशी कामगिरी केली होती आणि यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जलतरण संघाची कामगिरी सुद्धा शांत राहिलेली आहे लक्षात असू द्या कोण यम्मा मॅकाकॉन यानंतरची बातमी आहे संसद अधिवेशन जे सुरू आहे त्यामध्ये गदारोळामुळे एकशे तेहतीस कोटी रुपये वाया गेलेले आहेत पॅकॅसेस मुळे विरोधकांकडून मोदी सरकारचे कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये कामकाज कमी झालेला आहे एकोणऐंशी तास वाया गेलेले आहेत मागील दोन आठवड्यात लोकसभेचे चोपन्न तासापैकी जेमकेम सात तास तर राज्यसभेच्या त्रेपन्न तासापैकी केवळ अकरा तास कामकाज झाले सकाळी अकरा ते सहा एवढी कामकाजाची वेळ गृहित धरली तर या काळात अपेक्षित एकशे सात तासापैकी अठरा तासाचेच कामकाज म्हणजे सोळा पॉईंट आठ टक्के झालेलं आहे आणि किमान एकोणनव्वद तास वाया गेलेले आहेत आपण पाहतो की बाबा संसदे काय आहे प्रश्न मांडण्यासाठी काय नाही तिथं आयुध वापरले जातात झिरो आवर असेल म्हणजे शून्य तास असेल की प्रश्नोत्तर तास असेल यामध्ये प्रश्न विचारले जातात पण जर कामकाजाचा वेळच वाया गेला तर प्रश्न विचारले जास्त जाणार नाहीत आणि तो आपण पाहतो की संसदेचं कामच असतं की लोकांचं प्रश्न मांडणे आणि तिथं आपण प्रतिनिधी पाठवत असतो खासदार असतील आपले ते प्रश्न मांडत ता असतात आणि या संदर्भात जर असे कामाचे तासच वाया गेले तर आपल्याला महत्वाचा जो म्हणतो इफेक्टिव्ह वर्किंग संसदेचं तेच कमी होते त्यामुळे आता आपल्याला त्याबद्दल एक सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून तो मार्ग काढला पाहिजे कामकाज सुरू झालं तर विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील यांनी साऊपचाराने ते थे कामकाज सुरू ठेवलं तर आपल्याला पाहतो लोकांचे प्रश्न जिथं मानले जातील त्यामुळे आता संसदेचे अधिवेशनाचे गर गदारोळ जो झाला त्यामुळे एकशे तेतीस कोटी रुपये वाया गेलेत आणि हा जनतेचा पैसा आहे त्यामुळे हे बातमी महत्त्वाची आहे यानंतरची बातमी आहे राजकारणातील दीपस्तंभ गणपतराव देशमुख आदरणीय गणपतराव देशमुख यांचं वयाच्या चौऱ्या वर्षी निधन झालं होतं आणि साधारण पाहतो की गेली साडेपाच दशक राजकारण आणि समाजकारणात अडचण त्यांनी मिळवलं होतं आणि अशा या व्यक्तीमुळं आपण पाहतो की एक कर्तबगार व्यक्ती आहे आणि आदर्श मानदंड होता ते त्याला त्यांना आपण विधिमंडळाचं विद्यापीठच म्हणायचो कारण साधारण साडेपाच दशके म्हणजे पंचावन्न वर्ष त्यांनी विधिमंडळामध्ये कामकाजामध्ये भाग घेतला होता आमदार होते मंत्री होते काय काळ त्यामुळे ते बोलायला उभं तर प्रत्येक आमदार त्यांचा ऐकण्यासाठी आतुरलेला असायचा आणि सभागृह शांत व्हायचं असे आपण पाहतो की दीपस्तंभच होते ते आता सत्ता पाहतो आपण सत्तेमध्ये इकडे तिकडे पक्षांतर होतं पण आपल्या पक्षाची सत्ता नसतानाही पक्षावर अडळ विश्वास यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतो सतत राजकारण हे गोरगरीब आणि वंचितांसाठीच असलं पाहिजे असं त्यांचं मत होतं कम्युनिस्टांच्या वर्ग लढ्यात शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न ठळकपणे अधोरेखित करीत उभारलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं होतं एकोणीसशे बासष्टमध्ये सांगोल्या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती अकरा वेळा ते निवडून आले होते मतदारांनी घरी बसवीपर्यंत पदाला चिकटून राहणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत तुम्ही निवृत्ती व्हायची नाही असे मतदारांनी त्यांनी डोळ्यात पाणी आणून विनवले आणि आजोबांपासून नातवांपर्यंत तीन पिढ्यांनी त्यांनाच मतदान केलं होतं सर्वात महत्वाचं आहे की तीन तीन पिढ्या एका व्यक्तीला मतदान करतात म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे आणि आपण पाहतो की हे इतिकली किती चांगलं उदाहरण असू शकतं की एखाद्या व्यक्तीला लोक मतदान आहेत आणि व्यक्ती कसा आहे अगदी सदर आपण पाहतो की साधे राणी आणि उच्च उच्च विचारसरणी सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आदरणीय गणपतराव देशमुख हे होते उजनी धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला अभ्यास शैलीने विधिमंडळातील सर्व आयुधांचा वापर करून शेतकरी शेतमजूर आणि वंचितांच्या प्रश्नाचे त्यांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात सतत मान्य केली शरद पवार यांच्या पुलोद ज्यालाच आपण पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये आणि विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती मिळालेल्या प्रत्येक पदाचा वापर त्यांनी नाही वर्गासाठी केला होता म्हणजे वंचित उपेक्षित गरीब यांच्यासाठी त्यांनी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा वापर त्यांनी केला होता साधेपणा आणि मतदारांशी जोडलेली नाळ ही सूत्र त्यांनी कायम ठेवली होती त्यामुळेच टीने फिरणारे आणि मंत्रिपद जातात रिक्षाला हात करणारे गणपतराव वेगळे ठरले असं म्हणलं गेलं होतं आपण पाहतो की काही वेळा सभागृहात नुसता दंग असतो पण ते जर बोलायला उभं राहिले तर सभागृहात उभं राहिल्यानंतर भलेभले नेते आपले बोलणे थांबून त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असा त्यांचा नैतिक सुद्धा आपल्याला तिथं सभागृहामध्ये पाहायला भेटतो त्यामुळं सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीमध्ये त्यांना आदराचे स्थानही लाभलं होतं त्यामुळं हे एक आपल्यासाठी महत्वाचं व्यक्तिमत्व ठरतं त्यामुळं एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये यांच्याबद्दल प्रश्न विचारणं महत्त्वाचं ठरणार आहे असणार आहे कारण हे एक व्यक्तिमत्वच तसं आहे कोणतंही आपण पाहतो की नैतिकतेनं आधारस्तंभ असणारे हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे नैतिक दराला असणारा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि सर्वात महत्वाचं आहे की अशी माणसं महत्त्वाची आहेत लोकशाही टिकटी ते या लोकांमुळं त्यामुळं गणपतराव देशमुखांचं स्थान आ आढळत राहील असं आपण मानतो कारण व्यक्तिमत्व चांगलं असेल तर चिरकाल नाव त्यांचं स्मरणात राहतं आणि त्यांनी अशा भागात प्रतिनिधित्व केलं की सतत दुष्काळी भाग असणारा सांगोला तालुका असेल आणि गरीब वंचित शेतकरी शेतमजूर कामगार वर्गाचेच प्रश्न सभागृहात मांडल्यामुळं आणि सतत गरिबांसाठीच जपणारे ते होते त्यामुळे त्यांचं काम महत्त्वाचं आहे थँक्यू अशा पद्धतीने आज आपण दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या चालू घडामोडी पाहिल्या तुम्ही लोकमान्य एम पी या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलेग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी वे वे अपडेट मिळवत राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच